निर्दोषपणे अत्यंत सुरक्षितपणे या शहराचा फेरफटका मारता यावा, त्यांना रात्रीच्या वेळेला शहर कसं असतं हे त्यांनी कधी बघितलेलंच नसतं, त्यांना ते या निमित्ताने पाहता यावं आणि एक पद्धतीचा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये यावा. आपल्याला वाटतं त्या पद्धतीने रात्री काही घातक परिस्थिती बाहेर नसते ही त्यांना स्वतःच्या डोळ्याने पाहायला मिळावी आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीविषयीचा एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये वाढावा हा या वॉकॅथॉन मागचा उद्देश आहे. आणि आपण सगळ्यांनी आता पाहिलंच असेल की शेकडो महिला भगिनी या ठिकाणी वॉकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि उत्साह इतका आहे की फ्लॅग ऑफ करेपर्यंत सुद्धा सगळ्यांनी गर्दी केलेली होती आणि घाईघाईनं फ्लॅग ऑफ करून त्यांना काढून द्यावं लागलं. आय थिंक की हे जे एक्साइटमेंट आहे हे यातूनच आलेलं आहे की दे हॅव नेवर सीन दि सिटी ॲट दिस टाईम. सो कदाचित यांच्यातल्या अनेक जणी 99% जणी ह्या इतक्या उशिराने पायी शहरामध्ये पहिल्यांदा फिरत असतील आणि आम्हाला सगळ्यांना खूप या गोष्टीचं समाधान आणि आनंद आहे की आमच्या साताऱ्याच्या महिला भगिनींसाठी आम्ही हा उपक्रम आयोजित करू शकलो. या उपक्रमामध्ये साताऱ्याचे निर्भया पथक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे ASP समीर शेख यांनी खूप मोलाचा वाटा उचललेला आहे. संपूर्ण संयोजन त्यांनी केलेलं आहे. PSI यादव या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे ही वॉकॅथॉन अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल मी माझ्या अधिकाऱ्यांचं सर्व टीमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. त्याच पद्धतीने निर्भय होऊन ज्या आज या इतक्या रात्री सर्व भगिनी बाहेर पडल्या त्यांचं सगळ्यांचं मी कौतुक आणि मनापासून अभिनंदन करते. जय हिंद.